राम राम मंडळी आज मी तुम्हाला ना बाजारात ना बोंबील कसे घ्यायचे आणि ते कसे घरी साफ करायचे हे दाखवणार आहे चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आता बोंबील घेताना ना ते बोंबलाचा कलर थोडासा असा गुलाबी पाहिजे खूप लाल कलर असेल ना तर त्याचा अर्थ की त्याला कलर लावलेला आहे आणि एकदम पांढरे बोंबील जर असतील तर त्याचा अर्थ ते बोंबिल शिळे आहेत आता हे बघा इकडे मस्त असे आपले हे गुलाबी कलरचे बोंबील आहेत आणि बोंबील घेताना ना ते थोडेसे असे गुटगुटीत पाहिजेत त्यांना थोडीशी अशी बॉडी पाहिजे थोडेसे कडक पाहिजेत बोंबिल एकदम मऊ असले तर त्याचा अर्थ ते बोंबील खूप शिळे झालेले आहेत हे बघा मस्त असे आपले गुटगुटीत आणि एकदम ताजे असे बोंबिल आहेत आता हे कसे कापायचे हे मी तुम्हाला दाखवतो तर इकडे चॉपिंग बोर्डवर मी एक बोंबील घेतलेला आहे आणि सुरीच्या मदतीने त्याची शेपूट आणि जे पंख आहेत ते सगळे पंख मी काढून घेणार आहे तुम्ही सुरीच्या ऐवजी कातर वापरली तरी देखील चालेल आपण इकडे शेपूट कापून घेतली आहे आता त्याचे उरलेले सगळे पंख आपण कापून घेऊया बऱ्याच वेळाला ना ओल्या बोंबलाला खवलं असतात त्यामुळे आपण सुरीने ही खवलं अशी अलगत काढून घ्यायची आहेत आता ना आपण इकडे ओला बोंबल्याच्या तोंडापासून असा तिरका कट मारायचा आहे जेणेकरून त्याचं पोटाची घाण आणि सगळे पंख वगैरे निघून जातात हे बघा या पद्धतीने आपण त्याचं पोट चिरून घेतलेलं आहे आता ना मी तुम्हाला इकडे बोंबील तळण्यासाठी म्हणून कसे कापायचं ना हे दाखवतो तर बोंबील तळण्यासाठी म्हणून ना ते नेहमी असे या पद्धतीने मधोमध कापायचे आहेत तुम्ही बाजारात तुमच्या कोळणीला सांगितलं ना तर ती देखील तुम्हाला असा मधोमध चिरून बोंबील देऊ शकते बेसिकली बोंबलाचा जो मधला काटा असतो त्याच्या अवतीभवती आपल्याला सुरी फिरवायची आहे म्हणजे मधोमध आपला बोंबील छान असा चिरला जातो आता इकडे अजून एक बोंबील मी तुम्हाला साफ करून दाखवतो सुरुवातीला आपण सगळे पंख वगैरे काढून आहेत हाताने पण इझिली निघतात शेपूट आणि पंखा पण काढून आहेत आणि हे बघा छान असे गुटगुटीत बोंबील आहेत आपले एकदम ताजे तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही हे मधोमध न चिरता एका बोंबलाचे दोन तुकडे करूनसुद्धा फ्राय करू शकतात पण मधोमध चिरलेले जे बोंबील असतात ना ते फ्रायसाठी खूप छान लागतात आणि मस्त असे कुरकुरीत होतात आतून असे मऊ आणि गिलबिलीत नाही राहत त्यामुळे आपण बोंबलाला मधून चिरून घ्यायचं असते या प्रकारे सहज मधोमधून चिरले जातात बोंबील आता या बोंबलाचा ना काटा कसा काढायचा हे मी तुम्हाला दाखवतो तर हे बघा हा इकडे जो काट्याचा भाग आहे ना त्याच्या आजूबाजूला आपण सुरी फिरवून घ्यायची आहे आणि मग या पद्धतीने सुरीने अलगद काटा काढून घ्यायचा आहे खूप सोप्या प्रकारे हा डिबोन करता येतो आपल्याला बोंबील आणि बऱ्याच वेळा काय होते की असा आपण काटा काढून टाकला ना त्यामुळे खाताना आपल्याला खूप सोपं जाते आणि कुठेही मध्ये ते काटे वगैरे येत नाही त्यामुळे आपल्याला अडथळा होत नाही खाताना हे बघा धारधार सुरी असली ना असा इझिली काटा निघतो तर आता आपण हा बोनलेस करून घेतलाय आपला बोंबील हे असं मधून चिरून झालं आणि काटा वगैरे काढून झाला की स्वच्छ पाण्याखाली आपण धुवून घ्यायचं आहे वाहता पाण्याखाली नळाखाली आपण हे बोंबील दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचं आहे हे बघा मस्त असं आपला हा बोंबील बोनलेस करून झालाय आता त्याचे आपण दोन तुकडे करून घेऊया आता इकडे ना मी तुम्हाला कालवणासाठी बोंबील कसा कापायचा हे दाखवतो तर जे छोटे बोंबील असतात ना ते आपण शक्यतो कालवणासाठी घ्यायचे आणि जे मोठे बोंबील असतात ते फ्रायला म्हणून घ्यायचे सेम प्रोसिजर आहे सुरुवातीला आपण सगळे शेपूट आणि पंख वगैरे काढून घ्यायचे आहेत कुठे खवलं असतील तर सुरीने अलगत ते देखील काढून घ्यायचे आहेत पोटाचा भागसुद्धा व्यवस्थित काढून घ्यायचा आणि डोकं पण काढून घ्यायचं आहे बोंबलाचं आता कालवणासाठी म्हणून इकडे आपण डायरेक्टली एका बोंबलाचे दोन तुकडे करून घेतले आहेत खूप जास्त लहान तुकडे करायचे नाही नाही तर मग ते कालवणात विरघळून जातात त्यामुळे एका बोंबलाचे दोन तुकडे ठीक आहे तर आज मी तुम्हाला इकडे या पद्धतीने बोनलेस बोंबील फ्रायसाठी कसा करायचा बोंबील ते आणि कालवणासाठी बोंबील कसा कापायचा हे दाखवलं आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा आणि अशाच काही छान छान व्हिडिओज पाहत राहण्यासाठी म्हणून उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा आणि घंटीही वाजवा हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा